राज्याच्या राजकारणात अनेक खळबळजनक घटना घडत आहेत. या दरम्यानच शनिवारी महाड येथे उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली. या सभेचं कारण होतं काँग्रेसच्या स्नेहल जगताप यांचा शिवसेना पक्षप्रवेश. या पक्षप्रवेशावरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचंही पाहायला मिळालं. नाना पटोलेंनी या पक्षप्रवेशावरून उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. मात्र ज्या पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंनी थेट सभा घेतली त्या काँग्रेसच्या स्नेहल जगताप आहेत तरी कोण पाहूयात. स्नेहल जगताप या महाडच्या प्रमुख राजकीय नेत्यांपैकी एक असून त्या गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंच्या भेटी घेत आहेत. त्या माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. महाडच्या माजी नगराध्यक्ष आणि काँग्रेसच्या माजी कार्यकारिणी सदस्य ही पद देखील त्यांनी भूषवलेली आहेत. त्यामुळे पक्ष सोडताना त्यांनी असं देखील सांगितलं की काँग्रेस पक्षाशी आमचे कोणतेही मतभेद नाहीत. तसेच पक्षात नेहमीच सन्मानाची वागणूक मिळाली. दुसरीकडे या पक्षप्रवेशाला मोठी राजकीय पार्श्वभूमी आहे. ती म्हणजे महाडचा मतदारसंघ हा शिवसेना शिंदे गटाचे प्रतोद आमदार भरत गोगावले यांचा बालेकिल्ला आहे. गोगावलेंना 2024 टक्कर देण्यासाठी स्नेहल यांच्याकडे पाहिलं जातं. गोगावले यांनी 2009 स्नेहल यांचे वडील माणिकराव जगताप यांचा पराभव करून तब्बल 3 आमदार झाले आहेत. त्यामुळे ठाकरेंना करायची असलेली शिंदे गटाची कोंडी आणि स्नेहल यांना काढायचा असलेला आपल्या वडिलांच्या पराभवाचा वचपा असे एकाच दगडात दोन पक्षी मारण्याचं काम या पक्षप्रवेशातून होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत आमदार गोगावले यांना टक्कर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून स्नेहल जगताप यांना उमेदवारी देण्याची घोषणा होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात महाडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होणार हे स्पष्ट आहे.